एमपीएससी की जगह बढ़ाने की मांग को लेकर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे ने एक बार फिर आंदोलन का इशारा सरकार को दिया है। जहां आयोजित पत्रकार परिषद में पत्रकारों से चर्चा करते हुए उन्होंने बताया कि जानकारी के अधिकार द्वारा आज भी सरकारी नौकरियों में 2.5 लाख से ज्यादा पद रिक्त हैं। एक और उप मुख्यमंत्री मेगा भर्ती के आश्वासन देते हैं और दूसरी ओर ऐसी स्थिति क्यों, ऐसा सवाल भी लोंडे ने उपस्थित किया। RTI 2.5 लाख पेक्षा जास्त पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि 75,000 मेगा भरतीचं आश्वासन आम्ही नव्हतं दिलं, हे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं। मग तुम्ही या लोकांशी खेळ खेळणार आहे का? हे जे नगर परिषदेचे विद्यार्थी आहेत यांना त्यांच्याच एका खासदारांनी पत्र जेव्हा मुख्यमंत्र्यांना दिलं या मुलांना घेऊन जाऊन, तेव्हा त्याच्यावर त्यांनी सही दिली की आणि आश्वासन दिलं लिखित की मी या सगळ्या जागा ज्या आहेत त्या भरणार आहे। कशाला द्यायच्या पोरांनी परीक्षा? तुम्ही 1,000 रुपये प्रत्येक परीक्षेसाठी घेता, जिथे जिथे काँग्रेसचे राज्य आहे तिथे तिथे आम्ही 200 रुपयामध्ये सगळ्या परीक्षा वर्षभरात जेवढ्या येतात एकदा 200 रुपये भरले की सगळ्या परीक्षा देता येतात। तुम्ही प्रत्येक परीक्षेचे 1,000 रुपये वेगळे घेता, तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना सगळं देऊन ठेवलेलं आहे, याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे का? आपण 10वीच्या परीक्षा घेत नाही बोर्डाच्या? 18-18 लाख 20-20 लाख विद्यार्थी बसतात। 12वीच्या परीक्षा घेत नाही आपण बोर्डाच्या? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचा विषय उचलला, एका प्रायव्हेट कंपनीला तुम्ही पेपर चेक करायला देता आणि तो टेलिग्रामवर मेसेज टाकतो की तुम्हाला बॅकलॉग काढायचा असेल तर तुम्ही एवढे पैसे देता, तुमचा बॅकलॉग काढून देतो। त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर कुलसचिव फोन करून सांगतात नाही नाही असं नाही आहे। मग त्यांना अकॅडमिक काउन्सिलचा मी त्यांचा अजेंडा दाखवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की 10,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, याच्या संदर्भात FIR का नाही केला? तुम्ही FIR पण नाही करत, तुमच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये सगळा विषय येतो। आणि जर महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षित देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यांच्या नाकाखाली जर हा कारभार होत असेल तर हे अपयश या सरकारचं आहे, एकनाथराव शिंदेंचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे, अजित पवारांचं आहे। आप राग के ढेर पे बैठे हो सगळे पॉलिटिशियन, तुम्ही जर या मुलांची दखल घेतली नाही, तुम्ही जर या मुलांचे प्रश्न संवेदनशीलपणे समजून घेतले नाही, तुम्ही जर सांगितलं की आमचं उत्पन्न नाही आहे महाराष्ट्रासारख्या राज्याने ज्याला अनेक स्रोत आपण निर्माण करू शकतो, महाराष्ट्रामध्ये अनेक पॉसिबिलिटीज आहे, ही अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती की एखादे डेप्टी कलेक्टर इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी म्हणते आम्ही आत्महत्या करतो, 500 रुपयेरी व्हेरिफिकेशनसाठी भरावं लागतात, नापास करायचं, व्हेरिफिकेशनसाठी पैसे ते भरायचे, कंपन्यांचे धंदे कसे आहे? आता हा धंदा सरकारी करणार आहे का? सरकारने जागा काढल्या पाहिजे, जेवढ्या जागा उपलब्ध आहेत त्यातल्या 80% जागा तरी भरल्या पाहिजे। असंच खेळत राहिले तर मागे केलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन काँग्रेस या सरकारच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही। आणि मग तुम्हाला पळताबुळी थोडी झाली, मग जर या महाराष्ट्रातला तरुण बिथरला तर मग याच्यासाठी त्या तरुणांना दोष देण्याचं कारण नाही। चिकनी चुपडी बाते बंद करो और युवा वकील एक काम करो।